आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं आंदोलन रस्ता रोको आंदोलन हे या ठिकाणी केलं होतं. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 12-12 वाजेपर्यंत आम्ही रस्ता रोको केला आणि यानंतर सर्व कार्यकर्ते प्रत्येकाचे प्रमुख कार्यकर्ते जिल्हाधिकारी समोर आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे. यानंतरचं आमचं आम्ही त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही येत्या 25 तारखेपर्यंत तुमचे सर्व प्रश्न आम्ही निकाली लावू म्हणून. परंतु या मुख्यमंत्र्यावर आमचा आता भरोसा राहिलेला नाही. प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री आम्हाला काही ना काही वेगवेगळे आश्वासन देतात. प्रत्येक वेळेस मुख्यमंत्री आम्हाला खोटं बोलतात. म्हणून या फडणवीस सरकारवरती या सरकारवर आमचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत आरक्षण देणार नाही, जोपर्यंत आमचं आरक्षण होणार नाही, तोपर्यंत आम्ही जे या ठिकाणी आंदोलन सुरूच राहणार आहे. या आंदोलनाचं वेगवेगळं त्या ठिकाणी राहणार आहे. आपण काही वेळेस आपण ग्रामपंचायतात यानंतरचं जे आंदोलन आहे, आमचं आंदोलन आम्ही तर अहिंसेवादीच्या आंदोलनाला उतरलेलं आहे. परंतु जर या सरकारला फक्त एकच भाषा समजत असेल तर आम्हाला त्याच्यावरती उतरावं लागणार आहे. आज आमच्या 2 तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहे. 25 वर्षाचे पोरं फासावर लटकत आहे. तरीसुद्धा या मुख्यमंत्री जर डोळे उघडत नसेल त्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं काय? अतिशय चालू प्रत्येक वेळेस वेगवेगळ्याप्रमाणे आश्वासन देऊन आमचं सर्वांचं आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु धनगर समाज जागी झालेला आहे महाराष्ट्रातला. आणि एकदा धनगर समाज जागी झाल्यावर त्यांनी सत्ता उलटली होती, ही सत्तासुद्धा ते उलटू शकतो. म्हणून काय नाव? मी अरुण रोडगे, विभागीय अध्यक्ष, मराठवाडा.